एक पार्टनरशिप पाहायला मिळेल का? आता मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये झेल, सोपासा झेल इथे टिपता आला नाही आहे. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी मात्र तुम्हाला नक्कीच महाग पडेल की काय, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहीत पडेल. कारण ज्या ज्या वेळेला फलंदाजाचा झेल सोडला जातो त्या त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास त्यावेळेला वाढलेला असतो, आणि त्या आत्मविश्वासाची खेळी आपण बऱ्याचदा पाहिली आहे. 7 धावावर रोहित शर्माचा सोडलेला झेल, रोहित शर्मानं 264 धावा ठोकल्या होत्या, आणि विराट कोहलीचा 1 धावेवर सोडलेला झेल आणि विराट कोहलीनं ठोकलेलं शतक आपण पाहिलं आहे. आणि इथे मात्र फलंदाज मनीषचा सोडलेला झेल, आणि मनीष मात्र इथे आक्रमक बनेल का, आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं करेल का? मनीष भिंगारकर जो 1 धावेवर खेळतोय, दुसऱ्या बाजूला आशिष भोईरला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत, तो आशिष भोईर असेल स्ट्राईक एंडवर. गोलंदाज तयार होईल यश. चांगला फटका हवेमध्ये, चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जज करेल का? आणि चेंडू मात्र जाईल वाडीश लॉंगॉनच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट षटकार. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 12 धावा खर्च केले होते. चला शावर स्पीड अप करायचं आहे. जय बजरंगानी ना जिकला ते कोण एके बोटी जाणार. जय बजरंग बोलले, जय बजरंगला जाईल. हॅलो, नेक्स्ट मॅच जय बजरंग मली सुशील भिंगारकर आणि AK-47 विथ रेड फाइटर अविनाश पाटील रेडी राहायचंय. कंटिन्यू सर. आशिष भोईरला आपण पाहतोय 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. इथे आपलं अस्तित्व निर्माण करताना आशिष भोईरला संघ अडचणीत सापडलाय, आणि त्या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढण्याचं काम करतोय आशिष भोईर. कारण स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा की संपूर्णनं देखील इथे घाबरला पाहिजे, आणि ती दहशत निर्माण करावी लागेल आशिष भोईर या फलंदाजाला. जिथे आपण शेवटच्या चेंडूवर षटकार पाहिला, एकूण धावसंख्या खर्च केली यश पाटीलनं 12. आमचे स्कोरर मित्र आमचे कांचनदादा पालकर आम्हाला सांगतात की एकूण धावसंख्या झाली आहे 24, प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी. आमच्या जयेशभाई मात्र यांच्या ठिकाणी शुभ आगमन. येष्ट्यांच्या मागं खूप चांगली त्यांची भूमिका आपण पाहतोय, आणि गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर आपण राम पाटील यांना पाहू शकाल. तिसरं षटक घेऊन आले, आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. आणि इथे संयमी खेळ मात्र मैदानामध्ये करत असताना आशिष भोईर एका बाजूनं विकेट जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या नावाची दहशत निर्माण करतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. तो पुरी सिंगल धावली, एका धाबेनं संघाच्या स्कोर कार्डात होईल वाढ. एका धावेनं खूप मोठा इतिहास बनू शकतो हे सचिन रमेश तेंडुलकर नेहमी सांगत असतात, आणि एका धावेनं पराभूत झालेल्या संघाला तुम्ही विचारा एका धावेची किंमत. एका मार्कानं नापास झालेल्या आमच्या प्रमोद म्हात्रे यांना आपण पाहतोय, खूप चांगलं त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी, त्यांचंसुद्धा आपण स्वागत करूया. आणि इथे आपण पाहतोय एका मार्कानं नापास झालेल्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा एका गुणाची किंमत, आणि एका मतानं पराभूत झालेल्या सदस्याला विचारा एका गुणाची किंमत आणि एका मताची किंमत. आणि इथे मात्र 1 धाव आली आहे, आणि या सिंगल धावेनं संघाची धावसंख्येत होईल वाढ 25 या आकड्यावर आपण पाहतोय. प्रमोद चला आपण आपल्या तंबूकडे AK-47 चला वाला. चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट जरूर केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, आणि चेंडू मात्र निघून जाईल गॅपमध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा धनधणी जसा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल, आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29-29, 2 गडी बाद असताना लोटस फायटर या टीमची. Yes,
थैंक यू वेरी मच। इथे मात्र आपण पाहतोय आशिष भोईरला एकटा मात्र मैदानामध्ये लढत असताना त्याला फलंदाजांनी साथ देणं खूप महत्त्वाची गोष्ट असेल। एक पार्टनरशिप म्हणजे आपण पाहतोय आशिष मैदानामध्ये सांगतोय की जोपर्यंत तुमची गोलंदाजी मी तोडणार नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही। फुलरलेनचा चेंडू ऑन ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला एकदा दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि तितक्याच चपलाईने या दोन धावा येतात आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय राम पाटील यांचं 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक। आशिष मात्र मैदानामध्ये आक्रमण करताना तुम्हाला पाहायला मिळेल चार चौकार एक षटकाराच्या मदतीनं आक्रमक बनलाय। रिवर्सचा फटका आणि इथे मात्र दुधारी तलवारचा वापर करत असताना आशिष भोईरला आपण पाहतोय आणि चेंडू मात्र फरार होणार डीप तडम्यांमध्ये सीमारेषेच्या बाहेर हा दणदणीत असा चौकार। आजा आजा जिंदे शामी आने के तले आजा जरी वाले नीले आजमाने के तले जय हो जय हो। आजा आजा जिंदे शामी आने के तले आजा जरी वाले नीले आजमाने के तले जय हो। थैंक यू वेरी मच। आता मात्र इथे आक्रमण करायला सुरुवात केली आहे। पाहायला गेले तर पाच चौकार एक षटकार आशिष भोईरच्या बॅटमधून आणि या फलंदाजांना तुम्हाला थांबवावं लागेल। जर हा शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला तर धावांचा डोंगर मैदानामध्ये उभा करू शकतो। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तिथे मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेलाय। तोपर्यंत तीन क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये लागलेली रेस आपल्याला पाहायला मिळाली आणि सजरित्या तिथे चितेच्या चपल्याने चांगलं विकेट चांगली कॉलिंग या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली। दोन धावा मिळाल्या आणि या दोन धावेच्या मदतीनं 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला स्कोअर कार्ड। 37 धावा धावपालकावर एकूण जर विचार केला तिसरे षटक आपण पाहतोय राम पाटील यांचं आणि दोन चौकार या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाले जिथे आशिष भोईरनं केलं राम पाटील यांच्यावर आक्रमण आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल। पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन सरळ बॅटनं कांचन दादा धावा येतात तर रिव्हर्स खेळण्याची गरज काय आणि तिथे मात्र चेंडू आलाय डॉट आणि शेवटचा चेंडू पडलाय तिसऱ्या षटकातील डॉट। 18 चेंडूंचा खेळ संपलाय तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि तीन षटकामध्ये लोटस फायटर या टीमनं गडी मात्र गमावले 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 37 या आकड्यावर। तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय। पहिलं षटक आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये आल्या 12 दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 आणि राम पाटील यानं तिसरं षटक फेकलं या षटकामध्ये एकूण धावा आल्या 13 आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर फलंदाज बाद झाले लोटस फायटर या संघाचे दोन फलंदाज आशिष भोईर या फलंदाजाला मात्र तुम्हाला इथे रोखावं लागेल। आशिषमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानामध्ये सिद्ध करत असताना आपलं अस्तित्व निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये आणि इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या शाहू वॉरियर्स या संघाला। येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावसंख्येला लगाम लावावं लागेल गडी तुम्हाला बाद करावे लागतील डॉट चेंडू फेकावे लागतील धावसंख्या स्थिर ठेवावी लागेल। पाच षटकांचा खेळ म्हटला की 30 चेंडूमध्ये किमान 60 ते 65 धावा बनल्या जातील का कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 सरासरी आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सरासरीमध्ये वाढ होत असताना आपण पाहिली 13 धावा आल्या। चौथं षटक आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण भोईरला आपण पाहू शकाल पहिला चेंडू सुरेख फेकलाय डॉट बॉलची सांगता होत असताना इथे कमबॅक करावं लागेल किरण भोईर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि प्रत्येक फलंदाजांना इथे
शांत बसवावं लागेल। 37 धावा आपण पाहतोय धापलकर मनीष भिंगारकरला, ज्या मनीष भिंगारकरला मिळालेलं एक जीवनदान आणि त्या जीवनदानाचा इथे पुरेपूर फायदा उचलावा लागेल। स्लोवर डिलिव्हरी, पाचवा चेंडू असं म्हणतात कांचनदा, काटा बनणेवाली गेंद पे कोई नंबर नाही लिखा होता आणि इथे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कला या गोलंदाजाकडे आपण पाहायला मिळते। पहिल्या दोन चेंडूवर आणि या दोन चेंडूवर शांत बसवलंय मनीष भिंगारकर या फलंदाजाला। येणाऱ्या चार चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील मनीष भिंगारकरला। पुन्हा एकदा स्लोवर वन, बॅटच्या मधोमध जरूर चेंडू आलाय आणि तिथे मात्र अप्रतिम असा झेल पकडला गेलाय आणि फलंदाज मनीष स्वतःवर नाराज असेल, कारण मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलू शकला नाही। एकूण फलंदाज बाद झाले 3 आणि संघाची धावसंख्या 37 या धावसंख्येवर। आता मात्र इथे फलंदाज झालाय बाद, तिसरा गडी गारद झालाय। आपण पाहतोय लोटस स्पायडर या संघाचा मनीष भिंगारकर बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण सुरते आलाय पाचव्या क्रमांकावर। अजूनही जास्तीत जास्त जर पाहायला गेलं आशिष भोईला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं, कारण जेवढ्या धावा आपण पाहिल्या। आता मात्र शप्पल आहे क्रिकेट, शप्पल झालाय फलंदाज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, हा धनधणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला करण सुरते याच्या बॅटमधून। थँक्यू। आणि पाहायला गेलं तर आले आले मात्र करण सुरतेच्या बॅटमधून आलाय षटकार, आक्रमक पवित्र घेतलाय, जणू काय तंबूमधून सेट होऊन आला की काय। मैदानाच्या आतमध्ये आपली धादेगिरी दाखवतोय, पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय, षटकार टोकून आपले इरादे मात्र जाहीर करतोय मैदानाच्या आतमध्ये। एकूण धावसंख्येत होईल वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावर, 43 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। आणि इथे मात्र आक्रमक दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आशिष त्याला साथ देतोय, करण सुरते हा फलंदाज। एक गोलंदाज आपण पाहतोय किरण बहिर, पहिल्या 2-3 चेंडूवर चांगली गोलंदाजी, त्यानंतर जसा करण सुरते मैदानामध्ये आला आपले आक्रमक इरादे जाहीर केले मैदानाच्या आतमध्ये। शॉर्ट ऑफ लेन चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं, हा फटका स्क्वेअर कट शॉट आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आणि सीमापलीकडे हा दणदणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळेल। आणि एक चौकार एक षटकार करण सुरतेच्या बॅटमधून आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद असताना लोटस फायटर या संघाची 47 आणि पंचांचा इशारा मात्र आलाय, हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय आणि पुढचा चेंडू असेल फ्रीड। उघडा ढवले नीट आणि पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीड। एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल धावपलकर 48 या धावसंख्येवर, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून करण सुरतेला आपण पाहतोय। आल्या आल्या मात्र आपली धादेगिरी आपल्या नावाची दहशत निर्माण करतोय, 10 धावांचं योगदान देत असताना हा चेंडू मात्र फ्रीड असेल, लायसन्स खुलं असेल करण सुरतेसाठी। 10 धावांचं योगदान देत असताना ही पार्टनरशिप तुम्हाला तोडावी लागेल, जर धावसंख्या तुम्हाला रोखायची असेल तरी ही पार्टनरशिप तुम्हाला मैदानामध्ये रोखावी लागेल। पंचानं 9 चेंडू घोषित केला आणि हा चेंडू मात्र असणार फ्रीड आणि या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका येईल का, कारण स्ट्राईक एंडवर करण सुरते आक्रमक बनलाय, आक्रमण करणं हाच त्याचा इथे पवित्र घेतलाय आणि ते आक्रमण करेल का। आक्रमण जरूर केलंय, चांगला फटका वाडीश लॉंगॉनमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय तिथे, मात्र फ्रीडचा चेंडू जरूर होता, मात्र 2 धावा तिथे सजरित्या पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा निघाले होते आणि तिसरी धाव घेण्यासाठी मनाई केली होती आशिषनं आणि या 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा आपण पाहतोय धावपलकावर। पहिली 50 कम्प्लीट या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे लोटस स्पायडर संघ बॅटिंग करत असताना ज्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली, 50 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये खर्च करत असताना किरण भुईरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर, समोर फलंदाज करण सुरते।
चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तितकं चांगलं टायमिंग झालं नाही आहे. सिंगल धाव आली आहे आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या 51 या धावसंख्येवर लोटस फायटर या संघाची एकूण षटक समाप्त झाले आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद असताना लोटस फायटर हा संघ जाऊन पोहोचला आहे 51 या धावसंख्येवर. चार षटकांचा अजय भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय. या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धेचं आयोजन केलं जातं, अजय भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहण्याची व्यवस्था, जल है तो कल है आणि असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. आणि पाहायला गेलं तर शेवटचं आणि अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार करेल गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. विघ्नेश तुपे गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि डेथ ओव्हरचं षटक घेऊन, आणि या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जिथे करण सुरते आणि त्याला साथ देतोय आशिष भोईरनं पहिलं आक्रमण केलं होतं, त्यानंतर जसा करण सुरते आला त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि आक्रमक इरादे घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आपण करण सुरतेला पाहू शकाल. विघ्नेश तुपे आलाय गोलंदाजीच्या मार्कवर, गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू फेस करेल करण सुरते. फुलटॉस चेंडू जरूर होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्रक्षेत जरूर तैनात केला आहे. मिसफील झाली आहे, याचा फायदा मात्र उचलला. या दोन्ही फलंदाजांना धावा मिळतील या चेंडूवर 2 धावा, आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहायला गेलं तर 53 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आहे. आणि आज 18 तारीख असेल, महाशिवरात्रीचा दिवस, महाशिवरात्रीच्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया. आणि उद्या मात्र जल्लोषामध्ये साजरी होणारी शिवजयंती आपण पाहणार आहोत, ज्या राजानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, या महाराष्ट्रामध्ये आपल्यावर संस्कार घडवले आणि त्या महाराष्ट्रातील मावळे म्हणून आपण ओळखले जात त्या राजांचा जन्मदिवस. आणि पंचांचा इशारा डीप लॉंगांच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत असा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59-59 या धावसंख्येवर. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. आक्रमण चढवलंय करण सुरत्यानं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर होता, मात्र पॉईंटच्या क्षेत्रामधून खेळायचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात की हा चेंडू मात्र खराब आहे. ऑफ टिकच्या खूपच बाहेरून जाणारा एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 60 या धावसंख्येवर. 60 धावा धावपळकर पाहायला मिळतात. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र ताकदीचा प्रचंड वापर, वाईडिश लॉंगॉनमधून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. करणच्या बॅटमधून निघालेला हा दमदार षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, रक्तात वाती राजे आणि कालजात रात राजे. छत्रपती शिवरायांना आपण त्रिवार मानाचा मुद्रा करूया. आणि येथे
धाव संख्येत वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळेल. धाव संख्या स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा षटकार करण सुतेच्या बॅट मधून. आता मात्र चांगलाय फलंदाज करण सुते डॉट बॉलची सांगत आहोत असताना कमबॅक करतोय एक गोलंदाज विघ्नेश तुपे. कमबॅक करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येत नाही आणि प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवतोय करण सुते हा फलंदाज. तीन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पण पाहिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर केलाय. टायमिंग झालं नाहीये आणि तिथे मात्र फसला गेलाय करण सुरते. जो आक्रमक बनला होता तो करण सुरते मात्र मैदानाच्या बाहेर दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धक्का क्रमांक चौथा लागेल. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 66 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच डी जे. आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 66 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. धावांचा डोंगर मैदानामध्ये उभा केला आहे. ज्या 27 धावा ज्यानं कुठून काढल्या त्या त्यामध्ये तब्बल 3 षटकार एक चौकार करण सुरतेनं आणि त्यानंतर आशिषला आपण पाहू शकाल. आशिषला आपण पाहू शकाल आणि नवीन फलंदाज कल्पेश ऑफ्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. पण आमच्याकडे नीरज राणा सर वळतायत की हा चेंडू खराब आहे. इट्स अ व्हाईट कॉल आणि एक अतिरिक्त धावेत होईल भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 67 या धावसंख्येवर. कल्पेश भोईर आणि त्याला आशिष भोईला आणि त्यानंतर करण सुरतेमध्ये जी पार्टनरशिप आपण पाहिली ती पार्टनरशिप तोडण्यात यशस्वी ठरलाय विघ्नेश हा गोलंदाज. खोलवर टप्प्यात चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. थ्रो मात्र थोडा वायडिश आला याचा फायदा मात्र उचलला या दोन्ही फलंदाजांना आणि जिथे एक धाव होती तिथे धावा खर्च केल्या 3 आणि या फलंदाज इथे मात्र रनआउटची शिकार बनेल. धावा मात्र मिळतील या चेंडूवर 3 आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची 1 धावसंख्या आपण पाहतोय. लोटस पायटर या टीमची 69 धावा आणि 71 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय 5 षटकामध्ये. तुम्ही पाहू शकाल शाहू वॉरियर या संघासमोर. हॅलो धन्यवाद डीजे. पुढची मॅच AK-47 विथ रेड फाइटर आणि जय बजरंग बली जयेश म्हात्रे अविनाश पाटील या आपण टॉच करायचं आहे. हॅलो तो हमारे ज्ञानेश्वर पाटील साहब उर्फ कपी नितिन इंटरप्राइजेस के सबसे खतरनाक बल्लेबाज ज्ञानेश्वर पाटील और उनके साथ उनके सुपुत्र आदि जो कभी पीछे नहीं आते खाली आदि. तो हमारे स्कोरर साहब कांचम पालकर और हमारे दो अंपायर आत्माराम जी कोहली और नीरज राणावत. चुचिल चुचिल और हमारे रोशन पाटिल साहब इनके अगली मैच और उनके कैप्टन अविनाश पाटिल यहाँ पे मौजूद है.
पांच ओवर का मैच खत्म, 70 रन बनाए है लोटस फाइटर ने और 71 रन का टारगेट है शव वॉरियर्स। विवेक भोईर साहब की ये टीम, चलो बैट्समैन और हमारे अंपायर साहब आत्माराम जी कोहली और नीरज रानौत साहब, इन दोनों अंपायर से हम गुजारिश करते हैं कि आप मैदान के अंदर जाइए। चलिए किरण भोईर एंड कंपनी, किरण भोईर आपके दो सलामी के बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए। और यहाँ पे हमारे अंपायर साहब नीरज जी रानौत साहब काफी बेहतरीन अंपायर है, हमारे दो आत्माराम जी कोहली साहब और नीरज जी रानौत साहब, और हमारे स्कोरर कांचन पालकर और हमारे हरेश गोंदली पोपिया ग्रुप के अध्यक्ष, इनका भी यहाँ पे चला क्षेत्ररक्षण लावायचा आहे। लोटस फाइटर संघ 71 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी, श्री शाह वॉरियर्स संघाला सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकाल, किरण भोईर आणि शैलेश भोईर, 71 धावांचं आव्हान। संजीत भिंगारकर फोनवर कोणत्याशी तरी बोलतात, आपण 70 धाव मारले 71 काढायचे आहेत। मित्र संजय विंगारकर साई प्रीतच्या माध्यमातून लाईव्ह घरबसल्या सर्व प्रेक्षक पाहतात, त्याच्यामुळे आपल्याला सांगायची गरज नाही, चेंडू द्यायचा आहे। 71 धावा सुशील भिंगारकर या, काल उशीर झाला झोपायला कारण 4:30 वाजले होते उसारली नाईट स्पर्धेमध्ये, अंतिम क्षणाला मात्र मंगलमूर्ती बी संघ हरला। आज भैरवनाथ विचुंबे संघ या स्पर्धा उसारी नाईट स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू शकाल, अजित भोईर अँड कंपनी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं शतक स्वतः कर्णधार करण सुरते, आणि स्ट्राईक एंडला फलंदाज स्वतः कर्णधार किरण भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला शैलेश भोईर, असे सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकाल। यष्टी रक्षक गुड्डू भोईर 71 धावांचं आव्हान, किरण भोईर कर्णधाराला साजेल अशी खेळी करावी लागेल, कारण अस्तित्व जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर हा सामना दोन्ही संघाला जिंकणं महत्त्वाचं असेल। या सामन्यामध्ये जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेला बाय बाय। गेम ऑन, 71 धावा, पहिला चेंडू उत्तरार्धातील पहिला चेंडू, गोलंदाज करण सुरते राईट अबाउट द विकेट, करणचा हा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय स्वतः कर्णधार करण सुरते, पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतरचा पुढचा चेंडू 71 धावा करण सुरते, फुलटा चेंडू, हा चेंडू सुद्धा निर्धाव किरण भोईर, स्वतः कर्णधार आणि अशा प्रकारचा खेळ आपल्याकडून करणं हे कुठेतरी चुकीचं असेल, कारण फ्रँचायसी तुमच्या असतात, तुमच्यावर बरेचसे पैसे लावतात, त्यानंतर तुम्हाला संघाचा संघनायक बनवलाय, जिम्मेदारी आहे तुमच्याकडे, कर्णधारपद आहे आणि कर्णधाराला साजेल अशी खेळ करावा लागेल। करणचा हा चेंडू, किरण भोईर आडव्या बॅटनं चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले आणि या ठिकाणी पहिला मोठा धक्का बसलाय शाह वॉरियर्स संघाला, फलंदाज किरण भोईर तंबूच्या आश्रयाला। डीजे डीजे
बघा या ठिकाणी ओपन चॅलेंज मिस्टर निलेश ठाकूर सहा चेंडू मध्ये दोन षटकार कोणीही मारू शकता तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. नवीन फलंदाज वन डाऊनचा फलंदाज राजू पावसकर तीन चेंडूंचा खेळ संपलाय एक फलंदाज बाद धावपलकावर धावा लागल्या शून्य. हॅलो धावपलकावर धावा लागल्या त्या झिरो राजू पावसकर पीवनचा पहिला शतक किरम भोईर थोडीशी खराब कामगिरी चांगला खेळ करावा लागेल राजू पावसकर आणि शैलेश भोईरला. राजू पावसकर पॉइंटला आणि झेल मात्र जमिनीला दान झालेली आहे. सोप्पा झेल या ठिकाणी सोडलाय तो क्षेत्ररक्षक होता लोटस फायटर्स संघाचा प्रणित म्हात्रे. आता मात्र स्ट्राईक एंडला शैलेश भोईर स्ट्राईक एंडला शैलेश भोईर आमचे आयोजक वर्ग जॉन्टी म्हात्रे का तुम्हाला उशीर झाला रिपोर्टिंग करायची आहे. चार चेंडूंचा खेळ संपलाय धावपलकावर एक धावा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करते शाहू वॉरियर्स परंतु गोलंदाजी गोलंदाजी करण चुरते याची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करण्याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चेंडू हवेत चेंडू कली स्वतः भूत आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसलाय स्वस्त्यामध्ये परतलाय भोपला न फोडता तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक दोन शैलेश भोईर बाद. नवीन फलंदाज नितीन जुळेकर यांचे सुपुत्र प्रेम नितीन जुळेकर विचुंबा गावचे कालचे आक्रमक फलंदाज नितीन जुळेकर यांचे सुपुत्र अंतिम चेंडू असेल धावपलकावर एक धाव प्रेम जुळेकर चांगला खेळ करावा लागेल कारण 71 धावांचं आव्हान आहे. दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज प्रेम जुळेकर स्ट्राईक एंडला प्रेम प्रेम साठी हा चेंडू करण सुरते लोकल मध्ये चेंडू फेकला होता ह्याही चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही चेंडू निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावपलकावर धावा लागल्यात एक फलंदाज बाद झाले दोन चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली लोटस फाइटर संघाचा कर्णधार करण सुरते याच्या माध्यमातून. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी. हॅलो हॅलो डीजे सुशील भिंगारकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय बजरंग बली विरुद्ध AK-47 विथ रेड फाइटर राम म्हात्रे बीडी पाटील यांचा जय बजरंग बली संघ दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम भोईर पुरस्कृत किरण भाई भोईर आणि रोशन पाटील यांचा AK-47 हा संघ. नवीन गोलंदाज असेल तो लोटस फायटर संघाचा प्रणित म्हात्रे स्ट्राईक एंडला राजू पावसकर 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आक्रमण करणं हे गरजेचं असेल. राजू पावसकर आणि प्रेम जुळेकर मोठे फटके मारावेच लागतील कारण पहिल्या षटकामध्ये संघाचे दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय परंतु क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची. प्रणित म्हात्रेचा हा पहिला चेंडू राजू पावसकर चेंडूला फक्त मारलाय मिड विकेटला त्या ठिकाणी कल्पेश भोईर आहेत एक धाव पूर्ण एकच धावीर या ठिकाणी समाधान मानतोय तो शाहू वॉरियर संघ स्ट्राईक एंडला आता मात्र प्रेम जुळेकर दोन बाद दोन खराब कामगिरी म्हणता येईल श्री शाहू वॉरियर्स संघाकडून कारण किरण भोईर अपेक्षा होत्या
भोपलाना फोडता तंबूच्या दिशेने परतले, त्यानंतर शैलेश भोईर बाद झाले. आता टू डाऊनचा फलंदाज आणि वन डाऊनचा फलंदाज. शॉर्ट पेस पद्धतीचा चेंडू, उडल्या स्पर्शवरून उचली घेणारा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकतोय. चांगली गोलंदाजी, हाई गोलंदाज करतोय प्रणीत म्हात्रे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आता हेच करावे लागेल ते शाहू वॉरियर्स संघाला. प्रेमसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा गुडल्या स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकलेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती लोटस लोटस फायटर शौर्य इलेवन लोटस फायटर्स प्रणीत म्हात्रे. प्रेम जुळेकर याविले स्मॅची इन साइड एज आणि चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाहेर बऱ्याच उशिरानंतर चौकार. धाव फलकावर धावा लागल्या सहा. प्रेम जुळेकर आता मात्र आक्रमक होणार. यावेळेस हलक्या त्यानं चेंडूला मारलाय तर शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मनीष पकडतील फेकतील, तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय कारण धाव फलकावर आता झाले धावा सात. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी प्रणीत म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये सापडलाय शाहू वॉरियर्स संघ. राजू पावसकर मोठे फटके मारावे लागतील. शॉर्टपट पद्धतीचा चेंडू, हा चेंडू सुद्धा डॉट. दोन षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा लागल्यात त्या सात. डीजे धन्यवाद. धाव फलकावर सात धावा आता अठरा मध्ये. गोलंदाज आहे तो आशिष भोईर. आता मोठे फटके मारावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. प्रेम आणि राजू पावसकर मोठे फटके आता मारणं गरजेचंच असेल. आशिष भोईर प्रेमसाठी हा चेंडू, शॉर्टपीस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मारलाय तो पॉइंटला, चेंडू चालला गोलीच्या वेगानं. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. धाव फलकावर धावा लागल्यात अकरा, म्हणजे आता जिंकण्यासाठी 17 चेंडू 60 धावा. 17 चेंडू 60 धावा. या ठिकाणी गोलंदाज आशिष भोईर, चांगली फलंदाजी आशिष भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय. करण सुरते कर्णधार आहे. आता मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना ठेवण्यात आलंय. आशिष भोईर याचा पुढचा चेंडू प्रेमसाठी. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून चेंडूला टोलवला आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडू मागे, मनीष आलेत आणि हाय चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दोन चमकार. हॅलो, तर धाव फलकावर धावा लागला आता मात्र 15. प्रेम जुळेकर आता मात्र बॅक टू बॅक दोन चौकार मारलेत. असेच मोठे फटके मारावे लागतील. मनीष भिंगारकर थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण,
पाहायला मिळालं। प्रेमसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला या ठिकाणी मारला, मी विकेट क्षेत्रामध्ये आहेत कारण त्या ठिकाणी एकच धाव, एकच धावेवर समाधान मानतोय तो शावर। यस आता धावपळकर धावा लागल्या 16। राजू पावसकर, राजू पावसकर चांगला खेळ करावा लागेल राजू पावसकरला, कारण मोठे फटके काय आले नाही राजू याच्या बॅटीतून। 16 धावा पुन्हा एकदा आशिष भोईर। यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न राजू पावसकर, हा चेंडू निर्धाव। एका बाजून प्रेम जुवेकर ज्यानं 3 चौकाराच्या मदतीने खेळतोय, दुसऱ्या बाजूला कोणताही फलंदाज मोठे फटके काय मारत नाही। हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक केलाय, चेंडू गेला तो मिडविकेटला, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नकार, एकच धाव। आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय तो शाहू वॉरियर्स संघ, कारण धावपळकर धावा लागल्यात त्या 17 धावा, तिसरं शतक प्रगतीपथावर आहे। 17 चेंडू चा खेळ संपलाय आणि धावपळकर धावा लागल्यात त्या 17। फुलटा चेंडू होता, जोरदार अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली। 3 षटकाचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद, धावा झाल्यात त्या 17 धावा। आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला, आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला। या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला, या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला, या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला, या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला। रजत मुंडे डेंजर पक्का चांभारली गावाचा, सोनारी गावचा बॅटमन पप्पू पाटील नावाचा। साई जाधव गोलंदाज येणारे 12 चेंडूंनी धावा करायचे आहेत। 54 12 चेंडू 54 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारणे हे गरजेचे असेल। राजू पावसकर 4 चेंडू खेळलाय, 3 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात। प्रेम जोयकर खेळतोय 14 धाव संख्येवर। शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, चेंडू हवेत आहे आणि अप्रतिम झेल पकडली छत्रशी होता लोटस फाइटर संघाचा। मिस्टर आनंद ठाकूर आत्ता मात्र पूर्ण अडचणीत सापडलाय। विघ्नेश तुपे आलाय नवीन फलंदाज, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आमचे डीजे आक्कू विघ्नेश तुपेसाठी हा चेंडू, हा ही चेंडू निर्धाव गोलंदाज साई, साई जाधव आमचे निरुलाल जाधव यांचे सुपुत्र, मोठे फटके मारायला जातोय शाहू वॉरियर संघ, परंतु गोलंदाजीला धार आहे मी म्हणेन लोटस फायटर संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा निरुलालच्या मुलाचा हा चेंडू, साई जाधवचा हा चेंडू, या ठिकाणी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी चोरटी धाव मात्र पूर्ण केली ती या दोन्ही फलंदाजांना। पुन्हा एकदा एकेरी धावीने संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 18 धावा। धावा झाल्या त्या 18, अतिशय खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती श्री शाहू वॉरियर्स संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा साईचा हा चेंडू, प्रेम जुळेकर थोडे शपल झाले होते परंतु ह्या ही चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही, हा ही चेंडू आलाय निर्धाव, हा चेंडू आलाय निर्धाव। पुन्हा एकदा
गोलंदाज साई आपल्या गोलंदाजी मार्कवर, सामन्याला मजा येत नाही कंचन। यावेळेस गुडल्याच पडवर उचली घेणारा चेंडू, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकलेत, अप्रतिम गोलंदाजी लोटस फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। फलंदाजी करताना अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली, गोलंदाजी करताना गोलंदाजी तितकीच सुंदर आपण पाहिली। अंतिम चेंडू असेल शतकातील साईचा। यावेळेस हा चेंडू शॉट मिडऑनला, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते। ह्याही चेंडूवर धाव नाही, चार षटकाचा खेळ संपलाय, धावपलकावर धावा लागल्यात त्या 18 धावा म्हणजे 6 चेंडू, आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज। एकतर्फी सामना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर संभाजी विंगारकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि जय बजरंग बली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, आपला निर्णय काय असेल ते आपण त्वरित कळवायचा आहे। हा शतक झाल्यानंतर सकाळी 1K47 हा संघ मात्र या स्पर्धेला बाय बाय करून घरच्या दिशेने रवाना झाला, अक्षय एंटरप्राइजेस। त्याच्यानंतर 1K47 आणि जय बजरंग बली यांची पुढची मॅच आहे, त्याच्यात सुद्धा करो या मरो, कारण जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या सामन्यामध्ये क्वालिफाय होईल। अक्षय एंटरप्राइजेस मात्र या स्पर्धेमधून बाहेर झालाय, आता मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे शाह वॉरियर्सच्या माध्यमातून, कारण 6-53 गुड्डूचा पहिला चेंडू। यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट काढण्याचा प्रयत्न, हा चेंडू सुद्धा निर्धाव। आता 5-53 धावांची गरज असेल। गुड्डू भोईर गोलंदाजी मार्कवर, विघ्नेश तुपे स्ट्राईक एंडला, विघ्नेशनं बऱ्याच उशिरानंतर चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमेरेषेच्या बाहेर, षटकार। असे फटके पहिल्यांदा आले असते तर कदाचित काहीतरी चित्र वेगळं घडलं असतं, परंतु विघ्नेश तुपे बऱ्याच उशिरानंतर षटकार आलाय। गुड्डू याच्या षटकातील पुढचा चेंडू, विघ्नेश तुपे सफल झाले, चेंडू गेलाय तो यावेळी स्कोर लेक्सी मार्शच्या बाहेर, चौकार। प्रेम जुएकर आणि विघ्नेश तुपे, विघ्नेश तुपे हा चेंडू मारला, चेंडू पुन्हा गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार। धन्यवाद डीजे प्रेम भिंगारकर, या सामन्यामध्ये दिसत नाही, जर प्रेम भिंगारकर असता तर काहीतरी चित्र आतापर्यंत वेगळं घडलं असतं, कारण चेसिंग मास्टर आहे तो, आणि चेसिंग करताना प्रेम या संघामध्ये नाही। शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू होता, टप्पा घेतल्यानंतर उचली घेणारा चेंडू, या ठिकाणी निदाव चेंडू फेकतोय, 1 बाउन्स पंच वॉट वॉन करतात गोलंदाज गुड्डू याला। आता मात्र चेंडू उरलेत 1-1 चेंडूमध्ये बऱ्याच धाव्यांची गरज। गुड्डू भोईर हा चेंडू निर्धाव, आणि कॉंग्रॅच्युलेशन संघ लोटस फायटर्स आणि हॅडलक शाहू वॉरियर्स। नेक्स्ट मॅच जय बजरंग बली 1K47 विथ रेड फायटर, दोन संघांमध्ये सुशील भिंगारकर आपला निर्णय कळवायचा आहे। गोलंदाजी यस, आपण रेडी राहायचं 1K47 विथ रेड फायटर। वळूया आमचे साथी समालोचक विष्णू गडकरी अंबिवली, आमचे साथी समालोचक आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण सुरते, 9 चेंडू 27 धावा आणि 1 शतक 1 धाव 2 फलंदाज बाद। आणि निलेश ठाकूर आमचे 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडलेले आहेत,